अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ई पास समस्येवरती तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार छगन भुजबळ औरंगाबाद येथे आले असता 11 एप्रिल 2022 रोजी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले। ई पास मशीनच्या तांत्रिक समस्येबाबत मशीन बदलून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। आठवडाभर ई पास मशीनमधील समस्येवरती राज्य अध्यक्ष डी एन पाटील यांनी मंत्री महोदय यांचे ध्यानाकर्षण करण्यात आले। यावेळी गंगाधर पवार, कुंडलिकराव आंभोरे, चंद्रवान दाभाडे, रंजनाताई गायके, संगीताताई पंडित, इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी रफीक शेरखान, न्यूज टुडे 24, सिल्लोड। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।